नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांसाठीच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे गोविली येथील जीवनदीप महाविद्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांसाठीच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय मार्फत कल्याण तालुक्यातील गोविली येथील जीवनदीप आर्ट सायन्स महाविद्यालयात आयोजित प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. या संदर्भात अधिक वृत्त पाहूया. ठाणे जिल्हा कार्यालय अध्यक्ष या ठिकाणी हा कार्यक्रम जो राबवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल सोबतच काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या गोष्टीसुद्धा आम्हाला माहिती झाल्या. कशाप्रकारे फॉर्म वगैरे भरणे, कशा कुठल्या कुठल्या पद्धतीचे फॉर्म भरायचे होते त्या या योजनेमार्फत आम्हाला समजलेले आहे. आणि सरकारने जे काही हे लावलेले आहे या योजना ज्या काही आखलेल्या आहेत खूप छान पद्धतीने आखलेले आहेत. तशाच पद्धतीने आमच्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा परिपूर्ण लाभ घेतलेला आहे. आणि कुठली कुठली गोष्ट त्यांना माहिती नव्हती, काही गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या आणि त्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी पुरेपूर माहिती करून घेतली. आणि मी खूप खूप धन्यवाद मानतो या योजना आखल्याबद्दल. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आज जीवनदीप कॉलेज गोविलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या असणाऱ्या सवलती शिष्यवृत्त्या यांचं माहिती देणारं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचा लाभ वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला. आणि विद्यार्थ्यांना या योजनांची अजिबात माहिती नव्हती, त्यामुळे मी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाला धन्यवाद देईन की त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभारी आहोत.